आता आपण संच सात दशांश तीन यातील काही प्रश्न सोडवणार आहोत काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत तर यातील पहिला प्रश्न वीस ते पंधरा या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा तर या ठिकाणी खालची मर्यादा आहे वीस आणि वरची मर्यादा आहे पंचवीस आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत पस्तीस ते चाळीस या वर्गाचा वर्गमध्ये काढा तर या ठिकाणी पस्तीसचे चाळीस या वर्गाचा वर्गमध्ये बरोबर सूत्राचा वापर करणार आहोत पस्तीस अधिक चाळीस भागीला दोन वर्गमध्ये बरोबर सदतीस दशांश चिन्ह पाच त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न पाहणार आहोत या ठिकाणी एका वर्गाचा वर्गमध्य दहा असून वर्गावकाश सहा आहे तर तो वर्ग कोणता आता या ठिकाणी वर्गमध्ये दिलेला आहे दहा म्हणजेच खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा बरोबर वर्गमध्ये गुणीला दोन म्हणजेच खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा यांची बेरीज किती आहे वीस आहे या ठिकाणी आपण समीकरणाचा वापर करू एक्स अधिक वाय बरोबर वीस आता आपण पुढे पुढचं भाग पाहू वर्ग अवकाश या ठिकाणी सहा दिलेला आहे आता वर्ग अवकाश सहा दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी वर्गातील फरक हा सहा आहे म्हणजे खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा याच्यातील फरक सहा आहे म्हणजे एक्स वजा सहा ब एक्स वजा वाय बरोबर सहा हे समीकरण दोन तयार होतं मग समीकरण एक आणि दोनवरून दोन एक्स बरोबर सव्वीस म्हणजे एक्स बरोबर बर तेरा म्हणजे या ठिकाणी एका एक वर्ग जो आहे तो तेरा आहे त्यावरून आपण दुसरा वर्ग एकची किंमत आपण त्या ठिकाणी ठेवू तर वायची किंमत आपल्याला सात मिळते म्हणजेच तो वर्ग सात आणि तेरा आहे असं आपण म्हणू शकतो आता पुढचा प्रश्न ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे आता या ठिकाणी बारा तेरा यामध्ये ताड्याच्या पाच कुणा आहेत म्हणजेच वारंवारता पाच आली तेरा ते चौदा यामध्ये ताड्याच्या जवळपास चौदा खुणा आहेत म्हणून चौदा ही वारंवारता आली चौदा ते पंधरा यामध्ये एकही ताळेची खून नाही म्हणजे वारंवारता शून्य आहे पंधरा ते सोळा यामध्ये ताळेच्या चार खुणा आहेत म्हणून त्या वर्गाची वारंवारता ही चार आहे असे एकूण पस्तीस विद्यार्थी संख्या या ठिकाणी आलेली आहे आता या यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत एका शाळेच्या हरिसेनेतील पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची या ठिकाणी संख्या दिलेली आहे पंचेचाळीस विद्यार्थी प्रत्येकाने तीन चार पाच सात अशा प्रकारचे वृक्षारोपण केलेलं आहे यावरून अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची अवर्गीकृत म्हणजे या ठिकाणी वर्ग घ्यायचे नाहीत तर या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान प्राप्तांकांपासून सुरुवात करायची आहे तर सर्वात मोठ्या प्राप्तांकांपर्यंत ती सारणी आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आहे यानंतर आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पायची पन्नास दशांश स्थळापर्यंत कि किंमत ही दिलेली आहे पन्नास दशांश स्थळ म्हणजे दशांश चिन्हानंतर पन्नास अंक आलेले आहेत तर या ठिकाणी सर्वात लहान प्राप्तांक हा शून्य आहे तर सर्वात मोठा प्राप्तांक नऊ आहे यावरून आपल्याला अवर्गीकृत वर्ग बनवायचे नाहीत तर सर्वात लहान प्राप्तांकांपासून आपल्याला ही सुरुवात करायची आहे आणि हा प्रश्न देखील तुम्ही स्वतः सोडवायचा आहे